पुण्यात बलराज सहानी आणि साहिर लुधियानवी फाउंडेशनच्या वतीने दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते असणारे गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून सुलतानपुरी यांच्या नावाचा पुरस्कार कवी स्वप्नील पोरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी दीपक सोनार, सुरेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मजरूह सुलतानपुरे हे उर्दू कवी होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं महत्त्वाचं योगदान असून दिल देके देखो, बहारों के सपने, चलती का नाम गाडी या चित्रपटात त्यांनी गाणी लिहिलीत आणि त्यांच्या गाण्यातनं आयुष्याला वेगळी दिशा मिळत असून त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळाला असल्याची भावना यावेळी कवी स्वप्नील पोरे यांनी व्यक्त केली आहे. साहिर लुधियानवी फाउंडेशन यांच्या वतीने आज मजरूह सुलतानपुरी यांच्या नावाचा पुरस्कार देऊन माझा सन्मान करण्यात आला. ही फाउंडेशनचा अतिशय ऋणी आहे. हा पुरस्कार देणं एक औचित्य असं की या यंदाचं वर्ष हे मजरूह सुलतानपुरी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. भारतीय श्रोत्यांवर त्यांच्या शब्दांनी मोहिनी टाकली. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पहिले गीतकार म्हणजे मजरूह सुलतानपुरी.